बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पुण्यातून एक मोठी बातमी, ब्रेकिंग बातमी। बातमी आहे ती म्हणजे मुळशीतील अग्नितांडवाची। मुळशी तालुक्यामधल्या SVS अॅक्वा या कंपनीमध्ये 15 दिवसांपूर्वी आग लागलेली होती, तेव्हा आम्ही तक्रारही केली होती असा आरोप एका प्रत्यक्षदर्शी महिलेनं केलेला आहे। मग इथे प्रश्न असा उपस्थित होतो की कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर कंपनीनं काय पावलं उचलले, कारण व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे आज 18 कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। मालक जय शहाला पोलिसांनी अटक केली आहे, त्याच्यावर शक्य तेवढी कठोर कलम लावून त्याला कारावास भोगायला लावा अशी संतप्त भावना ही मृतांच्या नातेवाईकांनी व्यक्त केलेली आहे। थोडं पाणी मारताना दिसू द्या। आपण बघतोय आताची ही पुण्यातली अतिशय मोठी आणि खरोखर धक्कादायक अशी बातमी आहे, आणि ती म्हणजे आपण बघतोय की मुळशी तालुक्यामधल्या SVS अॅक्वा या कंपनीमध्ये 15 दिवसांपूर्वी आग लागलेली होती, तेव्हा या लोकांनी तक्रार केली असा आरोप एका प्रत्यक्षदर्शी महिलेनं केलेला आहे। मग प्रश्न असा उपस्थित होतो की कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर कंपनीनं पावलं काय उचलली आहे, कारण व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळेच आज 18 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। 15 दिवसापूर्वीच फॅक्टरीला आग लागली होती, त्यावेळी इथले सर्व कर्मचाऱ्यांनी महिलांनी आम्हाला सांगितलं होतं, त्यांना सूचना देऊनसुद्धा त्यांच्याकडून ती माहिती दडपण्यात आली, आणि याच्यावर एकच सिद्ध होतं की महिलांची सुरक्षितता या फॅक्टरीत नव्हती। आहेत आमचे ऍक्च्युली 3 कंपन्या आहेत वेगळे वेगळे, आम्ही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये पण काय होतं होतं नेमकं मॅन्युफॅक्चरिंग होतं कुठलं कशाचं कुठल्या प्रोडक्टचं? क्लोरीन डायऑक्साइड। क्लोरीन डायऑक्साइड कशासाठी वापरलं जातं? वॉटर क्लिनिंग साठी, वॉटर ट्रीटमेंट। कंपनीचं नाव आणि मालकाचं नाव कोणाचं सांग। ऑलरेडी सांगितलंय सगळं, यू कॅन चेक इट आउट। केलं होतं आपण सगळं केलं होतं, ते एक्सी बेसिकली आमचं कसं आहे, आमचे 3 फॉर्म आहेत, तर आम्ही सगळे रास्तापेठवरून आलो। तुमचं नाव सांगाल एकदा? माझं नाव सागर शाह। आणि तुमची कंपनीचं तुमचं डेस्टिनेशन? मालक मी एक्सपोर्ट एक्झिक्युटिव्ह आहे, बट माझं वेगळं प्रोडक्ट आहे। वेगळं प्रोडक्ट कशामुळे घडली असं दुर्घटना? बेसिकली आयटली 10 काम कोण कामगार नाहीयेत, हे आमचे ड्रायव्हर साहेब आहेत, ते पण रास्ता पेठेत होते, बाकी पण जेवढे पण आहेत सगळे रास्ता पेठेत होते। आम्हाला दुर्घटना घडली काहीच माहित नाही, काहीच माहित नाही। असा एक आरोप होतोय की 2-3 दिवसापूर्वी इथं किरकोळ दुर्घटना घडली होती, चुकीच आहे। ब्रेकिंग बातमी। पुण्यातल्या मुळशी तालुक्यातल्या उरवडेत SVS अॅक्वा कंपनीला भीषण आग लागली, आणि या आगीमध्ये 18 कामगारांचा मृत्यू झालाय। यामध्ये 15 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे। पोलीस आणि अग्निशमन दलाकडून बचाव कार्य मदत कार्य सुरू आहे। मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाख आणि केंद्राकडून 2 लाख अशी एकूण 7 लाखांची मदत जाहीर झाली आहे। मुळशीमधल्या या घटनेमुळे महाराष्ट्र हादरलेला आहे। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आता आपल्याबरोबर फोन लाईनवरनं थेट जोडले गेलेले आहेत। सागर, आपण बघतोय की खरं तर मुळशीमधली ही अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे, पण 15 दिवसापूर्वी याच SVS कंपनीमध्ये आग लागलेली होती असा एक आक्रोश तिथल्या एका महिलेनं सुद्धा केलेला आहे, याची दखल घेतली गेली नाही कंपनीकडून, आणि म्हणून आज ही दुर्घटना घडलेली आहे। आपण बघतोय की सागर बरोबर आत्ताचा आपला जो संपर्क आहे तो तुटलेला आहे, पण आपण बघतोय की मुळशीतल्या SVS अॅक्वा ही जी कंपनी आहे या कंपनीमध्ये भीषण आग लागलेली आहे।